Diagnostics. Diagnostics. महाराष्ट्रातील नारी शक्तीच्या पंखांना बळ देण्यासाठी राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेची घोषणा केली येत्या रक्षाबंधनाला या लाभाचा पहिला टप्पा बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे त्यासोबतच राज्य सरकारनं आता लाडक्या भावांसाठीही मोठी घोषणा केली आहे एका प्रकारे आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन मतांच्या पिकासाठी सरकारकडून योजनांची पेडणी सुरू आहे लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर लाडक्या भावांसाठी काय असा सवाल विरोधकांकडून विचारला जात होता त्यालाच उत्तर म्हणून आता ही योजना सरकारनं जाहीर केली आहे लाडक्या भावाकडेही आमचं लक्ष आहे असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आषाढी एकादशीच्या दिवशी या योजनेचा फराळ महाराष्ट्राला दिलाय मात्र या योजनेचा सरसकट सर्व बेरोजगार युवकांना लाभ होणार नाहीये यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत आस्थापनांमध्ये जेवढ्या जागा असतील तितकेच तरुण लाडके भाऊ म्हणून निवडले जाणार आहेत त्यामुळे या आस्थापना नेमक्या कोणत्या असणार आहेत आणि नेमक्या किती जागा या आस्थापनांमधून भरल्या जातील जाणून घेऊयात पुढील काही मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत लघु मध्यम आणि मोठे उद्योग स्टार्टअप्स सहकारी संस्था शासकीय निमशासकीय आस्थापना किंवा महामंडळं कंपनी कायदा दोन हजार तेरामधील सेक्शन आठनुसार नोंदणी असलेल्या सामाजिक संस्था आणि विविध आस्थापना यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने केली जाईल किमान वीस रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्यप्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र असतील या आस्थापनांच्या माध्यमातून सुमारे दहा लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेतून उपलब्ध होणार आहेत इच्छुक उमेदवारांची पात्रता आणि उद्योगाची कुशल मनुष्यबळाची मागणी यांना जोडण्याचं काम ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आता पाहूयात सरसकट सर्व आस्थापनांचा वापर या योजनेसाठी होणार आहे का या योजनेसाठी आस्थापना किंवा उद्योगासाठीची पात्रता नेमकी काय असेल आस्थापना किंवा उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा आस्थापना किंवा कंपनीने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असणं गरजेचं आहे आस्थापना किंवा उद्योगाची स्थापना किमान तीन वर्षांपूर्वीची असावी याचबरोबर आस्थापना किंवा उद्योगांनी ई पी एफ ई एस आय सी जी एस टी सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन डी पी आय टी व उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी आता पाहूयात या योजनेच्या लाभार्थ्यांना कामगार कायदा लागू होणार आहे का या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा राज्य कामगार विमा कायदा कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा यापैकी कोणताही कायदा लागू होणार नाहीये या योजनेअंतर्गत कोणाला किती रुपये मिळतील हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलंय मात्र प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे काय या प्रश्नाचं उत्तर समजून घेऊयात युवकांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संबंधित कंपनीकडून त्यांना प्रमाणपत्र दिलं जाणार आहे संबंधित आस्थापना अथवा कंपनीला युवकांचं काम योग्य वाटल्यास त्यांना तिथे ते नोकरी देऊ शकतात याशिवाय राज्य सरकार देत असलेल्या स्टायपेंटशिवाय अधिकची रक्कम संबंधित आस्थापना युवकांना देऊ शकतात युवकांना राज्य सरकारकडून देण्यात येणारा स्टायपेंट दरमहा दिला जाणार आहे हा स्टायपेंट सहा महिन्यांच्या कालावधीसाठी मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचा लाभ संबंधित युवक फक्त एकदाच घेऊ शकतो आता पाहूयात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज कसा करायचा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता आयुक्त यांच्याकडून ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी व्यवस्था येत्या काही दिवसात तयार केली जाणार आहे त्यानुसार बारावी आय टी आय पदविका पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या युवकांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे मात्र तुम्हाला या योजनेविषयी नेमकं काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद